तर मित्रांनो स्वागत तुमचं आमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आलेलं नवीन व्हिडिओ आपल्यासाठी बहुशा आता दिवस म्हणायला आलेला आहे ना तरी आम्ही आलेलो फिशिंग करण्यासाठी बघा आम्हाला आम्ही थोड्या वेळापूर्वी ते छापणी टाकली होती सापडेला आहे आम्हाला एक शंकर मासा जो की खूप लहान आहे बघू शकता कितुसा आहे खूप लहान आहे मित्रांनो काटे जे असते ते तोडून घेतलेले आहेत मी तिन्ही चला जाळ्याच्या बाहेर काढून दाखवू आपण तुम्हाला दाखवतो मी इकडे बघू शकता तिकडं काही चिलाप्या वगैरे आणि काही झिंगा आहे मध्यामध्ये एक झिंगा टायगर झिंगा मित्रांनो त्याच्यामध्ये टायगर झिंगा सापडलेला आहे आम्हाला बाहेर काढून दाखवू द्या ते माझं सेंगल टाकाच्यामध्ये त्याच्यामध्ये झिंगा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बाहेर काढू तर मित्रांनो आपण पहिली झापणी उचलली तिला काय एक शेवट सापडल्यानंतर बघा आपल्या दुसरी झापणीवर आलो तर आपण दुसऱ्या सापणीपाशी आपल्या सापड्या तेवढाच पहिल्यांदा आपण जे शिखर काढा तितकाच तेवढाच मोठा शिखर सापडला आपल्याला बघू शकता तयारा लवकरात लवकर काढून घेऊ मित्रांनो कारण की दिवस मावत आलेला आहे आणि खूप टाईम होत आहे कारण की सकाळपासून काल 4 वाजल्यापासून दोस्तो काल 4 वाजल्यापासून मित्रांनो इकडं भरपूर हवा अशी सुटलेली होती वातावरण खूप खराब झालेलं आहे आभाळबी आलेलं आहे ना हवा आता थोडी एक घंटे 1.5 घंट्यापूर्वी शांत झाली त्याच्यामुळे आम्ही आलेलो होतो फिशिंग करण्यासाठी तर काढत आहे सध्या आम्ही टाकून टाकून आलेलो त्याला उचलत आहे टाकलेली आहे तुझ्याकडे चालते तर मित्रांनो बघू शकता आपण नेमकाच एक बारीक शेंगारी काढेल त्यानंतर बघा आप एवढा मोठा शेंगारी मिळालेला शेंगट मासा खूप मोठा आहे मित्रांनो बघू शकता आपण लगभग एक किलो तर कसा पण भरतो आहे त्याच्यासमोर भरेल जे काटे तोड्याला खूप हाट जातात मित्रांनो कारण की जे साईडचे जे काटे असतात ते जाळ्यामध्ये अडकलेले असतात ते तोड्याला जरा अवघड जाते जे वरचा असतो तो इजी तुटल्या जातो पण खालचे जे असते ते जो साईडचे असते त्यांना तोडायला थोडा टाईम लागतो बघू शकता मित्रांनो कसा लाल भर झालेला आहे कारण की आता थोड्या पिल्ले दिलेले असताना पिल्ल्यासाठी दूध असतं यांचं हे छोटं मादा आहे दोस्त आहे मित्रांनो सॉरी मित्रांनो बोलायला थोडी गडबड होत आहे हिंदी आणि मराठी थोडं कॉम्बिनेशन होत आहे माफ करून घ्या सपातून घ्या मित्रांनो चालत असते बघू शकता मुतत आहे तर मित्रांनो हे जो आहे पिल्ल्यावाला मासा आहे मित्रांनो बघू शकता हे जे लाल लाल दिसत आहे सगळं याचं दूध आहे जे पिल्ल्यासाठी असं खालच्या पोटापाशी येत असतो बघू त्या समोर कोणता मासा सापडतो आपल्याला तर टायगर झिंगा भेटलेला आहे आपल्याला चला या दोन्हीला एक बाय एक करून काढून घेऊयात आपण हे आहे टायगर झिंगा जो की माझ्या हातातून निष्ठरा होता पण तो जाळ्याच्या बाहेर नसता काढा म्हणून तो गेला नाही तर जाळ्याच्या बाहेर काढा असता नंतर माझ्या हातून सटकला असता गेला असता मित्रांनो माझ्या हातातून इथून बघू शकता तर फायनली मला काढायला जाळ्याच्या बाहेर बघू शकता याची जे चावण्याची जो ताकद ही भरपूर जास्त असते मित्रांनो हे बघ तर ट्राय करतो मला चावण्याचा तो बघा म्हणजे पाय जे असतात चावण्याचे ते खूप फिरत असतो तो आणि खूप सेन्सिअर असतो दोस्तो असते मित्रांनो ते जिकडं आपण पकडेल त्याच्या अंगाला तिकडं ते लावण्याचा प्रयत्न करतो हे बघा मित्रांनो काढायला आलं आपण याला त्या खऱ्यामध्ये असा असतो टायगर झिंगा मासा मित्रांनो टायगर मासा किंवा टायगर झिंगा मासा म्हणतात त्याला हे आहे चिलापी मासा आपल्याला सर्वांना माहीत असेल हा मासा खायला एकच नंबर लागतो याला आपण काढायला बघूया समोर कोणता मासा सापडतो आपल्याला तर चला तर मित्रांनो परत आपल्याकडे मी कॉम्बिनेशन झालेलं आहे पहिला आता आणि जे चिलापी भेटलेली आहे आणि बघा इकडं एक झिंगा आहे आता जी सापडत होती मासे परत परत सापडलेला आहे आपल्याला एक झिंगा आणि एक चिलापी एका जागेवर येऊ शकता तुम्ही हे आहे टायगर झिंगा आपण पहिल्यावानी काढूया आपण पहिल्यांदा टायगर झिंगा काढूया नंतर चिलापी फिश काढूया मासा काढूया नंतर हे बी पहिल्यावानी माझ्या हातातून सटकलेला आहे पहिला बी असं सटकला होता माझ्या हातातून मित्रांनो तुम्ही बघितला असेल म्हणजे तुम्ही म्हणता तुम्ही अगोदर झिंगा मासा का काढताय कारण की हा खूप
व्हॅल्युबल मासा आहे मित्रांनो, याला भाव खूप रेट जेव्हा जास्त असतो मार्केटला, चिलापी मासाला कमी असतो त्याच्याने. चिलापी गेली तरी चालेल, पण टायगर झिंगा घ्यायला नाही पाहिजे, त्यामुळे या दो टायगर मासा काढत असतो आमच्या कधी पण. आणि हे जास्त जास्त जाण्याचे चान्सेस असतील मित्रांनो, कारण की चिलापी मासा कधी जात नाही जाळ्याच्या बाहेर निघून. त्यांना बघा मला चावलेला आहे, पकडलं होतं माझ्या हाताला मित्रांनो, मी घेतलेलं काढून. त्याला काढूया, त्याला काढणं झालं आहे, आता काढू तो चिलापी मासा. जाळ्यावर खूप गवत बी अडकलेलं आहे मित्रांनो, बघा आहे चिलापी. असं वाटतं खाली आणखीन एक मासा आहे मित्रांनो, बघूया कोणता आहे तो. सध्या आपण चिलापीला काढूया, फोकस करू चिलापीला काढण्यात. बघा चिलापी बी काढलेला आहे मित्रांनो, चला बघू खाली कोणता मासा होता तर. तर मित्रांनो बघू सध्या आपल्याला प्रत्येक चिलापी मासा सापडलेला आहे जाळ्यामध्ये अडकलेला. आपल्या झापणी या आपण झापणीमध्ये सापडलेला आहे. आपण खेळत आहोत सध्या झापणी, झापणी या प्रकारे फिशिंग करत आहोत सध्या. आपण बघू शकता आपण जाळ्यामध्ये खूप सारं गवत अडकलेलं आहे, मग त्या गवताला पळू द्या, तिकडे आपण काढूया चिलापीला. चिलापिया चिलापिया असं नाव असतं मित्रांनो ह्या माशाचं. सगळ्या इंडियामध्ये, ऑल इंडियामध्ये फेमस आहे मासा मित्रांनो, कारण की सगळ्यात जास्त खाणार खाल्ल्या जाणारा मासा आहे. महाराष्ट्रामध्ये तो भरपूर खाल्ला जातो ना.